आज आपण 2 करोड धनगर समाज या फेसबुक पेजवरती आज आपण सामाजिक चळवळ कशा स्वरूपाच्या असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे. मित्रांनो, आपण सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक चळवळीमध्ये काम करत असतो. आपल्या गावातील, आपल्या भागातील, आपल्या समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतो. हा लढा आपण सातत्यानं जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असतो. तसाच प्रयत्न सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यभर करण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. आपण सामाजिक चळवळ म्हणजे काय? अनेक लोक एकत्र येऊन एखाद्या हेतुपूरक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक लोक एकत्रित येऊन केलेला लढा, ज्या लढ्यातून अनेक लोकांचं कल्याण, अनेक लोकांचा उद्धार हा होत असतो, अशा लढ्याला, अशा चळवळीला सामाजिक चळवळ असं म्हटलं जातं. सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठी ताकद आहे. आज स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या चळवळी केल्या गेल्या त्या प्रत्येक चळवळीचा सुद्धा या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्येच उल्लेख केला जातो. स्वातंत्र्य चळवळ असेल, त्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्येच अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या दलित बांधवांसाठी केलेली दलित चळवळ असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली सत्यशोधक समाज ही चळवळ असेल, विद्यार्थी चळवळ असल, स्त्री पुरुष समानता या बाबतीतल्या चळवळी असतील, किंवा संयुक्त महाराष्ट्र यासाठी झालेली चळवळ असेल, अशा अनेक चळवळी आहेत. या सर्व चळवळी या सामाजिक चळवळीमध्येच या ठिकाणी यांना बघितलं जातं. आज चळवळीमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंतांचे. म्हणजे चळवळीमध्ये सामर्थ्य आहे, परंतु आपण चळवळीमध्ये एक वेगळ्या नजरेने पाहतो. चळवळीमध्ये काम करण्याचा आपला उद्देश वेगळा असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आत्ताच्या या चालू कालखंडामध्ये ज्या ज्या चळवळी पुढे आल्या त्या सर्व जातीय व्यवस्थेमध्ये आरक्षणाचे हक्क व इतर सर्व संघर्ष
महिलांवर अत्याचार झाल्यानंतर उभा राहणारे लढे, आरक्षणासाठी उभा झालेले लढे, ते प्रत्येक समाजामध्ये या चळवळी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात। आणि हे काही चुकीचं नाहीये। आज आपण पहा या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं फार मोठं संघटन या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून उभा आहे, परंतु त्याला जे स्वरूप यायला पाहिजे, जी चळवळ उभा राहायला पाहिजे, ती आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभा राहताना दिसत नाही। कारण आपण चळवळीमध्ये काम करणारे ठराविक कार्यकर्ते सोडले तर महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा धनगर समाजाची पाहिजे अशी चळवळ उभा राहत नाही। त्याला कारण आहे, अनेक आपल्यामध्ये असणारे फितूर आहेत, अनेक आपल्यामध्ये स्वार्थी आहेत, अनेक आपल्यामध्ये असणार अज्ञान आहे, आपल्यामधला स्वाभिमान मेलेला आहे, आपल्यामध्ये गुलामगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि म्हणून आपण चळवळ उभी करत असताना स्वार्थाने बरबटल्यामुळं आपले मानसिकता, आपला आत्मविश्वास हा आपल्याला साथ देत नाही। आणि म्हणून आपण गावागावामध्ये, खेड्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी अडकलेलो असल्यामुळं आपल्याला ही चळवळ उभी करताना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। चळवळ ही सहज उभी राहत नाही। आज कोणत्याही चळवळीचं स्वरूप जर आपण पाहिलं, धनगर आरक्षणाच्या चळवळीचं स्वरूप जर गेल्या 60-70 वर्षापासून आपण पाहिलं, तर धनगर समाजाला जो आरक्षणाचा लढा उभा करायचा, आज 2 कोटी लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु या समाजाचं प्रस्थापितांना, सरकारला धडकी भरल असं संघटन आपण उभा करू शकत नाही। हे सर्वात मोठं आपल्यांचं अपयश आहे। चळवळीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं हे चळवळीतनं मिळालं, संयुक्त महाराष्ट्र झाला हा चळवळीतनं झाला, दलितांना संरक्षण मिळालं, दलितांवरचा अस्पृश्यतेचा जो काही डाग त्या ठिकाणी निघून गेला त्यासाठी तो चळवळीतनच या सर्व गोष्टी झाल्या। महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली ही चळवळीतनं निर्मित केली। आणि मग चळवळीमध्ये खूप ताकद आहे मित्रांनो, आणि आपण चळवळीपासून कोसो दूर आहे। आज तुम्ही धनगर आरक्षण असेल, इतर विषय असतील, समाजामध्ये काम करत असताना आपण किती संवेदनशीलतेने काम करतो, समाजाप्रती किती आपली तळमळ आहे। आज या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आपल्याला कराव्या लागणार आहेत। आरक्षणाची चळवळ उभी करावी लागेल, धनगर समाजाने धनगर समाजाच्याच माणसाला मतदान केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपले आमदार वाढतील, आपले खासदार वाढतील। परंतु आपण सर्व समाज बांधव हे वेगवेगळ्या भागामध्ये काम करतो, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काम करतो, त्या तालुक्यातल्या समस्या, त्या गावातल्या समस्या, आणि म्हणून त्या त्या स्थानिक पातळीवरच्या प्रस्थापितांना आपण जवळ जातो, त्यांच्या बाजूने आपण त्या ठिकाणी काम करतो। म्हणून खऱ्या अर्थानं आपली चळवळ उभी राहायला अडचण येते। चळवळ करत असताना तरुणांनी पुढे आलं पाहिजे। चळवळ ही तरुण करू शकतात, आणि तरुणांनी पुढे येऊन या सर्व गोष्टींवर, आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार हा दूर करण्यासाठी मुळात आपल्याला प्रश्न पडला पाहिजे स्वतःला, की खरंच माझ्यावर अन्याय होतोय का, खरंच माझ्यावर अत्याचार होतोय का, खरंच मी गुलामीत आहे का। या सर्व गोष्टींची जाणीव ही मित्रांनो झाल्याशिवाय कोणतीही चळवळ उभी राहत नाही। आणि स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न पडले पाहिजेत की खरंच मी 60-70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहतोय, माझ्यावर प्रस्थापितांनी अन्याय केला, माझ्यावर प्रत्येक सरकारने अन्याय केला, माझ्या समाजावर अन्याय केला, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आज या महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यापासून वंचित आहे, समतेपासून वंचित आहे, न्यायापासून वंचित आहे। आणि आपल्याला लोकशाहीच्या नावाखाली या सर्व प्रस्थापितांनी मित्रांनो फक्त हे गोंडस असं गाजर आपल्या समोर दाखवून विकासाच्या नावाखाली कुठंतरी गावामध्ये एखादा सभामंडप दिला, कुठंतरी एखादा रस्ता दिला की आपल्याला असं वाटतं की निश्चितपणे आता आपल्याला काहीतरी मिळणार आहे,
आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुख्य प्रश्नापासून बाजूला जातो आणि तिथंच खऱ्या अर्थाने आपल्या असणाऱ्या चळवळीमध्ये फूट पडते। आणि म्हणून मित्रांनो, गेल्या 3-4 पिढ्यापासून आपण एका रस्त्यावरती, लाईटवरती, पाण्यावरती, सभामंडपवरती यावरतीच आपण आपलं 3 पिढ्या या प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या। म्हणून खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल की चळवळ उभी करत असताना ही चळवळ प्रामाणिकपणे असली पाहिजे, ही चळवळ सत्यासाठी असली पाहिजे, ही चळवळ न्यायासाठी असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचे आहेत। आज बोलण्यासारखं खूप आहे। या सॉरी डिस्कनेक्ट झालं होतं अचानक तांत्रिक अडचण आल्यामुळं, परंतु मित्रांनो चळवळीमध्ये खूप ताकद आहे। तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राच्या उद्याच्या भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी, शेवटी मित्रांनो जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय कोणाला काहीही मिळत नसतं, परंतु आपण फक्त इतरांच्या असणाऱ्या वैभवाकडे बघतो, इतरांच्या असणाऱ्या चकचकीत गाड्यांकडे बघतो, त्यांचं स्वप्न हे आपलं स्वप्न समजून आपण काम करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं गल्लत होते। आज आपली स्वप्न वेगळी पाहिजेत। आज आपण ज्या समाजामध्ये वागतो, ज्या समूहामध्ये आपला जन्म झाला, त्या समाजाचे दुःख, त्या समाजाच्या व्यथा, त्या समाजाचं दारिद्र्य, त्या सर्व गोष्टींवरती मित्रांनो आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे। आज 60-70 वर्षाचा काळ लोटला तरी मित्रांनो आपल्याकडे राज्यसत्ता मिळत नाही। राज्यसत्ता मिळाल्याशिवाय मित्रांनो कोणताही उद्धार होणार नाही। आपण चळवळ का उभी करायची? चळवळीमध्ये नेतृत्व पुढे येत असतात। आज जी नेतृत्व चळवळीतून पुढे आली त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं। अनेक नेतृत्व अशी, शेतकरी चळवळीतून नेतृत्व पुढे आली, राजू शेट्टी सारखा असेल, शरद जोशींसारखा असेल, सदाभाऊ खोत सारखा असेल, ही शेतकरी चळवळीतनं नेतृत्व पुढे आली, पाशा पटेलांसारखं नेतृत्व, जानकर साहेबांचं नेतृत्व चळवळीतनं पुढे आलं, गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व चळवळीतनं पुढे आलं, अशी किती आपल्या समोर उदाहरणं आहेत की जी माणसं चळवळीतून काम करून, कष्ट करून लोकांसाठी आपलं बहुमूल्य वेळ जनसेवेसाठी अर्पण करून अशी कितीतरी लोक या महाराष्ट्रामध्ये उदयाला आली, देशामध्ये उदयाला आली। अरविंद केजरीवाल सारखा आज दिल्लीमध्ये असणारा मुख्यमंत्री हा चळवळीतनं पुढे आला। खूप सारी लोक आहेत, परंतु आपण आपली स्वप्न लहान आहेत, आपण लहान स्वप्नांमध्ये वागतो। मला ते जमणार नाही, माझ्याच्याने होणार नाही, आपल्यावरती कोणाचा वरदास्त नाही, मी लहान कुटुंबात नाही, माझी परिस्थिती नाजूक आहे, या सर्व गोष्टींमध्ये मित्रांनो आपण गुंतलो आणि म्हणून या प्रस्थापितांनी तुमचा वापर केला, तुमचा सर्व अंदाज घेतला आणि म्हणून आपण बहुतांशी लोक ही फक्त स्वतःचं कुटुंब कसं सांभाळता येईल, आपली स्वतःची दैनंदिन उदरनिर्वाहाच्या गोष्टी कशा करता येतील, आपल्या मुलाला कसं चांगलं शिक्षण देता येईल, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण गुंतलो। म्हणून या राज्याची सत्ता, देशातली सत्ता आपल्यापासून कोसो दूर आहे, त्याला कारणीभूत इतर कुणीही नाही तर आपल्यामध्ये चळवळ करण्याचं सामर्थ्य नाही। म्हणून खऱ्या अर्थाने आपण लांब आहे। इतरांना दोष देणं, इतरांना आरोप करणं या गोष्टींपेक्षा सुद्धा आपण कुठं कमी पडतो। आज आपल्या तालुक्यामध्ये जर आपला एखादा विषय असेल, धनगर आरक्षणासंदर्भामध्ये एखादी मिटिंग असेल, तर आपण किती त्या मिटिंगला उपस्थित राहतो। एखादा लढा आपल्याला उभा करायचा असेल तर आपण किती ताकदीने त्या लढ्यामध्ये सहभागी राहतो। उलट आपण त्या लढ्याला ताकद देण्याची सोडून आपण त्या लढ्याचं नेतृत्व कोण करतंय, त्याला पुढे जाऊन काहीतरी आमदार व्हायचं असेल, त्याला पुढे जाऊन काहीतरी मंत्रिपद मिळवायचं असेल, या गोष्टींमध्ये आपण आपल्या नेत्यांची, आपल्या समाज बांधवांची टिंगल उडवतो आणि याचा परिणाम असा होतो की भविष्यामध्ये ती चळवळ संपुष्टात येते आणि ती चळवळ संपुष्टात आल्यानंतर आपल्या समाजामध्ये आज असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधींची संख्या घटत चालली। ही घटणारी संख्या याला कारणीभूत जितके
आपल्यामध्ये पुढे गेलेले लोकप्रतिनिधींनी समाजाकडे माग न बघणं हे जेवढं कारण आहे तेवढंच कारण समाजातल्या घटकांनी चळवळ जिवंत न ठेवणं हे सुद्धा त्याचं मुख्य कारण आहे. एखादा माणूस समाजापासून बाजूला गेला, एखादा काम करायला त्याला नैराश्य आलं, तरी मित्रांनो आपण आपली चळवळ ही जिवंत ठेवली पाहिजे. कारण ही चळवळ कोणत्या नेत्यासाठी नसते, ही चळवळ कोणत्या एका व्यक्तीसाठी नाही, तर ही चळवळ आपल्या समाजाच्या भविष्यासाठी आहे, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आहे. आज चळवळीमधून नेतृत्व पुढत असतात, नेतृत्व घडत असतात, आणि जी नेतृत्व चळवळीतून पुढे येत असतात ती नेतृत्व चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या आमच्यासाठी करत असतात. म्हणून चळवळ जिवंत राहिली पाहिजे, चळवळ टिकली पाहिजे, आणि चळवळ वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याग केला पाहिजे, चळवळीला हातभार लावला पाहिजे. ज्यांना जे जे जमतं ते त्यांनी प्रामाणिक केले पाहिजे. चळवळीमध्ये काम करण्यासाठी वेळ ज्यांच्याकडे आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे. ज्यांच्याकडे अर्थसहाय्य करण्यासाठी वेळ नाही परंतु अर्थसहाय्य करू शकतात अशांनी चळवळीला अर्थसहाय्य केलं पाहिजे. ज्यांना या सर्व गोष्टींमध्ये वेळ नाही परंतु लिखाण करता येतं त्यांनी समाजाप्रती एक चांगल्या पद्धतीचं लिखाण केलं पाहिजे. त्यांनी समाजाच्या व्यथा, समाजाचं दुःख, समाजातलं प्रश्न हे समाजाच्या समोर आणलं पाहिजेत आणि त्या माध्यमातून सामाजिक जाणीव समाजापर्यंत करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा अनेक गोष्टींमध्ये जर आपण काम केलं तर आपली चळवळ उभा राहू शकते. ज्यांना जे शक्य, कोणाला राजकारण करणं शक्य त्यांनी राजकारण केलं पाहिजे. ज्यांना समाजकार्य करणं शक्य त्यांनी समाजकार्य केलं पाहिजे. ज्यांना अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये आणला पाहिजे त्यासाठी चळवळ करणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण चळवळ केली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये असे अनेक आपल्याला सामाजिक काम करता येऊ शकतं. होळकरांचा इतिहास या महाराष्ट्राला समोर आणला पाहिजे. वेगवेगळे पोवाडे आपण पुढे आणले पाहिजेत. आपल्या समाजामध्ये व्याख्यान करणाऱ्या समाजबांधवांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. आरक्षणासंदर्भामध्ये आपले असणारं अज्ञान दूर करण्यासाठी आपण आपल्या भागामध्ये तशा पद्धतीचं प्रोग्राम आयोजित केले पाहिजेत आणि चळवळीच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढतो. चळवळीच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधींना आपण जाब विचारू शकतो. आणि म्हणून मित्रांनो प्रत्येकाने चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. आज दलित समाज बांधवांना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे वैभव प्राप्त झालंय, त्यांना जे स्वातंत्र्य प्राप्त होतंय, त्याला कारण आहे त्यांच्यामध्ये असणारी जागरूकता, त्यांच्यामध्ये आज चळवळीचं काम करण्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान. या सर्व गोष्टींमधून मित्रांनो ते समाज खूप पुढे गेले. आणि म्हणून आपण सर्वांनी या सामाजिक प्रक्रियेमध्ये काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. नाही आपल्याला यश आलं, किमान एक सामाजिक जीवनामध्ये ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजासाठी काहीतरी करतोय हे सुद्धा खूप मोठं काम आपण उभा केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातली प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला सत्ताधारी जरी नाही बनता आलं तरी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या तरुण पोरांनी प्रमुख विरोधक म्हणून पुढे आलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्ही सुरुवातीला विरोधक म्हणून पुढे याल, प्रस्थापितांच्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवाल, प्रस्थापितांना त्यांची जाणीव करून द्याल, समाजामध्ये वेगवेगळ्या समूहांना वंचित ठेवल्याबद्दल त्या समाजाला स्वाभिमान मिळवून द्याल, त्या वेळेस मित्रांनो लोक तुमच्या बरोबर उभा राहतील. आणि तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये यशस्वी जरी नाही झाला, विजय जरी तुमचा नाही झाला, तरी तुम्ही फार मोठ्या ताकदीनं विरोधक म्हणून पुढे या. ज्या ज्या वेळेस तुम्ही विरोधक म्हणून पुढे याल त्या वेळेस मित्रांनो तुम्हाला त्याचं महत्व, सत्तेचं महत्व समजल आणि तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न कराल. म्हणून आपण सर्वांनी चळवळ ही जिवंत ठेवली पाहिजे, चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. जे जे चळवळीमध्ये काम करतात त्यांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वजण एक चांगल्या पद्धतीनं या राज्यामध्ये एक दिलानं एक मुखानं येणाऱ्या काळामध्ये काम करूया.
आज जीवनामध्ये काम करत असताना मित्रांनो समाजामध्ये खूप थोडी लोक आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोक या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजासाठी काम करणारी दिसतील। बाकी फक्त टिंगल टवाळ्या करणाऱ्यांना काय खूप लोक असतात, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या ताकदीनं कोणताही वरदास्त नसताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची तरुण पोरं आज जेवढ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये लढा उभा करतात त्या पोरांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या 2 करोड फेसबुकच्या ग्रुपवरती आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो व पुन्हा एकदा आपल्या सर्वांशी बोलण्याचा जो योग म्हणजे जी आवड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घडवून आणला त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून या ग्रुपवरती स्वागत करतो व आपल्या सर्वांना कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं आयोजन थाटामाटामध्ये करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचं पूजन करा, अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचं त्या ठिकाणी आपण सर्वजण जागर करा आणि येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये कोरोनाच्या कालखंडाच्या नंतर जी काही आपली चळवळ उभी राहील त्या चळवळीसाठी सर्वांनी पुढे या, आपली ताकद ही चळवळीमध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी पुढे यावं अशी सर्वांना विनंती करतो। कोरोनाची सर्वांनी काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या सर्वांची या महाराष्ट्राला विशेष करून चळवळीला आपल्या सर्वांची खूप मोठी आवश्यकता आहे, त्यामुळे आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि कोरोनापासून आपल्या सर्वांचा बचाव करा। एवढीच मी आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, मुंजाजी आव्हाड यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो व त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो व मी थांबतो। जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र।